ಮಂಗಳೂರು ವಿಶೇಷ ಆರ್ಥಿಕ ವಲಯದಲ್ಲಿ ಐದು ಅಮಾಯಕ ಕಾರ್ಮಿಕರ ಜೀವ ಬಲಿಯಾಗಿದ್ದು ಈ ದುರ್ಘಟನೆಗೆ ಫಿಶ್ ಮಿಲ್ನ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಗೆ ನೇರ ಕಾರಣ ಆಗಿದೆ. ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ಯಾವುದೇ ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸದೆ ದಿನದ 12 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ದುಡಿಸಲಾಗ್ತಾ ಇದ್ದು ಇಂತಹ ಕಾರ್ಖಾನೆಗಳ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಮತ್ತು ನಿರ್ದಾಕ್ಷಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಎಸ್ಡಿಪಿಐ ಆಗ್ರಹಿಸಿದೆ. ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಈ ಬಗ್ಗೆ ಕರೆದ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಮುಖಂಡರುಗಳು ಫಿಶ್ ಮಿಲ್ ದುರಂತಕ್ಕೆ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯೇ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿಯ ಕಾರಣವಾಗಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ದುಡಿಯುವ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಯಾವುದೇ ಸುರಕ್ಷಾ ಸಾಧನಗಳಿಲ್ಲ, ಬೆಲ್ಟ್ ಇಲ್ಲ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಇಲ್ಲ, ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ ಎಂದು ದೂರಿದ್ರು. ನೌಕರರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇಂತಹ ಕಾರ್ಖಾನೆಗಳ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂದ ಮುಖಂಡರು ದುರಂತದಲ್ಲಿ ದುಡಿದವರ ಇನ್ನು ಮಡಿದವರ ಮನೆಯವರಿಗೆ ಕಾರ್ಖಾನೆಯಿಂದ ತಲಾ 25 ಲಕ್ಷ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಿಂದ 25 ಲಕ್ಷ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕು, ಇಲ್ಲವಾದಲ್ಲಿ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ನಡೆಸುವುದಾಗಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದರು. ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಸಂತ್ರಸ್ತರು ಮತ್ತು ಮೃತರ ಸಂಬಂಧಿಗಳು ಮಾತನಾಡಿ ತಮ್ಮ ನೋವುಗಳನ್ನು ತೋಡಿಕೊಂಡರು. ಓ ಅಮರ ಏಕ್ ಲಡ್ಕಾ ಕೋ ಓ ಡಬ್ಬಾ ಕೋ ನೀಚೆ ಔರ್ ಕಿಂಡರೆ ನೀ ನಾ ಉಸ್ಕೋ ಅಂದರ್ ಉಸ್ಕೋ ಘೋಸ್ ಆಯಾ ಥಾ ಓ ಸಾಫ್ ಕರ್ನೇ ಕೆ ಲಿಯೆ ಲೇಕಿನ್ ಉಸ್ಕೋ ಅಂದರ್ ಜಬ್ ಘೋಸ್ ಆಯಾ ಉಸ್ಕಾ 2 ಮಿನಿಟ್ ಬಾದ್ ಉಸ್ಕೋ ಅಂದರ್ ವೋ ಬೇಹೋಸ್ ಹೋ ಗಯಾ. उसका बाद हमारा जो कॉन्टेक्ट मैन है उधर ही खा रहा था, लेकिन उसका मदद करने के लिए नीचे गया था. उसको बाद उसका हालत भी उधर नीचे जग के उसका हालत भी ख़राब हुआ. उसका सांस लेने के लिए तकलीफ़ हो रहा, वो भी नीचे जाके बेहोश होकर उधर भी गिर गया. उसके बाद हमारा एक लड़का वो नीचे गया था. नीचे जाने के बाद वो उस दोनों को ऊपर लेने के लिए कोशिश किया था, लेकिन वो क्या क्या वो नीचे जाने के बाद उसका भी तबीयत बहुत ख़राब लग रहा है, इसलिए वो ऊपर चलाया. उसको बाद हम लोग नाइट ड्यूटी करके कंपनी में ऊपर था. उस टाइम इफ्तार का टाइम हो गया, इफ्तार का सामान रेडी करा था. उसका बाद वो ऊपर जाके हमारा बोला के नीचे लेके आया. उस टाइम हम लोग फटक से नीचे आ गया था और आके देखा उसका अंदर 2 लड़का घुसा है. उसका ऊपर नीचे से ऊपर लेने के लिए हमारा एक पहले 3 लड़का नीचे गया था. जाने के बाद 2 लड़का नीचे घुसा और 1 लड़का ऊपर था. 2 लड़का उसको नीचे से उठाया और 1 लड़का ऊपर से पकड़ाया. लेकिन क्या हुआ, जो दोनों लड़का नीचे गया था ना, वो लड़का वो नीचे वो थोड़ा सा आपको उसको उठा, 1 लड़का को उठाया. उसको बाद वो दोनों भी बेहोश होकर उधर ही गिर गया. उसके बाद जो लड़का उसको पकड़ाया, एक फारूक बोल उमर फारूक बोल के एक लड़का है, उसको पकड़ाया. वो क्या हुआ मालूम है, वो उसको छोड़ के वो उसका भी हालत लगते ख़राब है, इसलिए वो भी ऊपर चलाया. उसके बाद हम लोग थोड़ा रोसी मोसी है, उसलिए कुछ मदद किया लेकिन कुछ नहीं हुआ. उसके बाद निजाम मोल के एक लड़का है, वो तीनों को ऊपर उतरने के लिए मदद किया, लेकिन वो जब नीचे जाने के लिए कोशिश किया. उसका नाम उमर फारूक, एक उसका मैं रिश्तेदार हूँ. मैं एक्चुअली रत्नागिरी में रहता हूँ, उधर से हम लोग आया हूँ इस खबर सुन के. और बाकी और भी 4-5 लड़का हमारे साथ में आए हैं. अभी वो लोग तो समझो मरा, अभी उसमें हमारा कुछ करने का हाथ ही नहीं है. उसका जो फैमिली है उसका आगे के लिए कुछ भी अगर कंपनी की तरफ से कुछ भी मदद किया तो अच्छा रहेगा. वही सब से हम जो हमारा जो डिमांड गवर्नमेंट के डिमांड बोलो तो क्या मान, उसका तो आगे तो उसका घर तो चलना मांगता है ना. अब वो कमाने वाला एक ही है समझो, वो एक्सपायर हो गया तो उसको घर में कमाने वाला तो कोई भी चाहिए ना. इसलिए कुछ भी अगर गवर्नमेंट की तरफ से कुछ हेल्प उसको हो जाए तो उसके फैमिली आगे बढ़ सकता है ना. उसका बेबी प्रेगनेंट है और एक बच्चा है, उमर फारूक जो कॉन्ट्रैक्टर था ना मेन लड़का उसका, उस गवर्नमेंट अगर कुछ उसको हेल्प किया तो बहुत अच्छा रहेगा. और कंपनी का जो ओनर